नमस्कार माझ्या बालमित्रांनो, माझे नाव आहे आर्या अवधूत मोरजकर. मी इयत्ता 3 शिकते. माझ्या शाळेचे नाव आहे विद्या मंदिर कन्याकडे. हिरव्यागर डोंगराच्या पायथ्याशी एक छोटेसे गाव होते. तिथे एक धनगर राहत होता. एके दिवशी त्या धनगराला ताप भरला, म्हणून तो आपल्या मुलाला म्हणजेच रामूला म्हणाला, रामू बाळा, मला आज ताप आलाय, तू मेंढ्यांना चरायला घेऊन जातोस का? रामू खेळत होता. रामू म्हणाला, नाही, मला तर खेळायचं आहे, असे रामू म्हणाला. धनगर खाली गाठी पडलेलं तू लागला. इतक्यात रामूला कळली की आता मला बाबा नक्कीच रागवणार, म्हणून रामू मेंढ्यांना चरायला घेऊन गेला. हिरव्यागार डोंगरावर लुसलुशीत गवत मेंढ्या आरामात चरू लागल्या. रामू झाडावर बसला. माझे सर्व मित्र तर खेळत असतील आणि मी एकटा मेंढ्यांना चरायला घेऊन आलो. आज काय शिकवण करूया याचा विचार रामू करू लागला. इतक्यात त्याने विचार केला की लांडगा आला रे, लांडगा आला, लांडगा आला रे, लांडगा आला, असे रामू जोर जोरात ओरडू लागला. लांडगा आला रे, लांडगा आला, लोक हातात काटे घेऊन आले. मग रामू खळखळून असू लागला. रामू म्हणाला, कसा फसवलं तुम्हा सर्वांना, तर 4 लोक पुढे आले. वडील धान्य म्हणाला, हा छोटा मुलगा आहे, सोडून देऊयाला, याचं कर्माचं फळ त्याला नक्कीच भोगायला मिळेल. दुसऱ्या दिवशी रामूलाच मेंढ्यांना चरायला घेऊन यावं लागलं. दुसऱ्या दिवशी मेंढ्या आरामात सुरू लागल्या. रामू झाडावर बसला. आज काय शिकळ करूया लोकांची याचा विचार रामू करू लागला. इतक्या त्याने विचार केला की लांडगा आला रे, लांडगा आला, लांडगा आला रे, लांडगा आला, असे रामू जोर जोरात ओरडू लागला. लोक हातात काठी घेऊन आले, तर रामू खळखळून असू लागला. रामू म्हणाला, कसं फसवलं तुम्हा सर्वांना. मग 4 लोक पुढे आले. एक वडील धान्य म्हणाला, छोटा मुलगा आहे, सोडून जेवायला, याचं कर्माचं फल त्यांना नक्कीच भोगायला मिळेल, असे म्हणून लोक आपल्या आपल्या घरी गेले. तिसऱ्या दिवशीही रामूलाच मेंढ्यांना चरायला घेऊन यावं लागलं. मेंढ्या आरामात चरू लागल्या. रामू झाडावर बसला. आज काय शक्कल करूया याचा विचार रामू करू लागला. तर खाली पाहतो तर साक्षात लांडगाच मेंढ्यांना मारून टाकलं. लांडगा आला रे, लांडगा आला, लांडगा आला रे, लांडगा आला, आज मी खोटं बोलत नाही, आज मी खरं बोलतो, लांडगा आला रे, लांडगा आला. लोकांना आवाज ऐकू जात होता, पण त्याच्या मदतीसाठी कोणीही आले नाही, असे रामू घसा फाटेच तोर का जोर जोरात उलटू लागल, पण त्याच्या मदतीसाठी कोणीही आले नाही. पण रामूला आपल्या खोडसाळेपणाचा आता खूपच पश्चाताप झाला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.